नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेव, तुमचं स्वागत आहे. आयुष आणि मी आज आम्ही गणपती मंदिरामध्ये आलो आहे. तुम्ही अनेक गणपती मंदिर बघितले असतील. डोंबिवलीला जाताना खिडकाईमध्ये एक मंदिर लागतं, दत्त मंदिर. त्या दत्त मंदिराच्या इकडे एक खिंड लागते. एक रस्ता जातो पनवेलकडे, जो तुम्हाला आत्ता मी दाखवतो, पनवेलकडे जातो. एक रस्ता जातो मुंब्र्याकडे आणि एक मध्ये खिंड जाते. त्या खिंडीतनं तुम्ही जर मध्ये आलात तर तुम्हाला डावीकडे एक छोटंसं रस्ता जाताना दिसेल. आणि त्या रस्त्यावर तुम्ही गेलं की तुम्हाला एक पाटी लागेल. ती गणेश मंदिर आहे वरती त्या डोंगरावर, आणि त्या मंदिराचं नाव आहे गणेश गोळ. ती आता आपण पाटी बघूया. आता तुम्ही जर वाचलं तर इथे श्री गणेश गोळ मंदिर शी फाटा. तर आता आपण या मंदिरामध्ये जाणार आहे. आयुष आत्ताच लगेच वर पळत पळत गेलेला आहे. आता आपण जाऊया आणि तुम्हाला जाताना काय 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 टप्पे लागत आहेत ते तुम्हाला दाखवतो. आणि पूर्णपणे तुम्ही जर बघाल तर पूर्ण डोंगरामध्ये असं वसलेलं आहे हे मंदिर. आणि ह्याचा इतिहास खूप जुना आहे. तर ह्याचा समजा वरती आपल्याला गुरुजी भेटले तर आपण नक्की त्यांना विचारूया की मंदिराचा इतिहास काय आहे. आणि तुम्ही जर मेडिटेशन करत असाल तर मेडिटेशन करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात बेस्ट प्लेस आहे. अतिशय नेचरमध्ये, म्हणजे झाडांमध्ये, जंगलामध्ये पूर्णपणे ही वसलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे मंदिर आज मी दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपण आता वर जाऊ. समोर गेल्यानंतर डोंबिवली लागतं. इकडे उजवीकडे जर तुम्ही वळले तर हे पनवेलकडे रोड जातो, आणि जर डावीकडे रोड गेला तर मुंब्र्याकडे जातो. आणि आपल्याला जायचं आहे ह्या साईडला. तर आता आपण जाऊया. आपण बघा, हा जो डोंगर दिसतोय, या डोंगराच्या वर जाणार आहे आपण. आणि इकडे हा रस्ता जातो पुढे. हा खिंडीतला रस्ता आहे. तुम्ही या शॉर्टकटने तुम्ही महापेकडे जाऊ शकता. आणि या रोडने आता आपण चाललोय. त्या डावीकडे एक छोटस वळण येईल, तिकडनं तुम्हाला मंदिर लागेल. भक्त गणवा समोर आता हे बघा मंदिर दिसतंय तुम्हाला. या इथून असे जिने गेलेत वर. इकडं आता आपण जाऊया. ओम गम गणपती नमः. मित्र हो, आता आपण वर चाललोय. तिथे सुंदर असं जंगल आहे. हे या जंगलातनं ही वाट गेलेली आहे आणि असे जिने इथे बांधलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे जास्त काय चढायला प्रॉब्लेम येणार नाही. आणि जास्त जिने नाही आहेत मित्रांनो, तर फार तर 100 जिने असतील. 100 ते 120 जिने आहेत. आणि तुम्ही साधारणतः 15 ते 20 मिनिटात वरती पोहोचू शकता. हे बघा इथे पाटी लागली, तुम्हाला दाखवतो. ही ऍक्च्युली पाटी खरंच महत्वाची आहे, कारण बरेच लोक येतात पिकनिक म्हणून येतात. आणि प्लास्टिकच्या बॉटल, लेसची पाकिटाचे रॅपर्स, चॉकलेटचे रॅपर्स इथेच फेकून जातात. मग असं न करता तुम्ही जर इथपर्यंत त्या गोष्टी घेऊन येऊ शकता तर तुम्ही परत घेऊन जाऊ पण शकतात. तर प्लीज प्लीज, कुठल्याही तुम्ही ट्रेक करत असाल किंवा फिरायला जात असाल, मंदिरामध्ये जात असाल, तर कुठलीही गोष्ट अशी मध्ये टाकू नका, जेणेकरून निसर्गाला हानी पोचेल. आयुष तिथे दिसतोय. ओम गम गणपती नमः. हा बघा आयुष, आयुष मस्त. तुम्हाला तर पक्ष्यांचे आवाज इथे असतील याच्यामध्ये, नीट ऐका. तुम्हाला इकडे डोंगर दाखवतो. Thank you.
मंगलमूर्ती मोर्या, वा त्याचा कलर बघा. केवढं जुनं झाड आहे बघा, पारंब्या पूर्ण खाली टेकलेल्या आहेत त्याच्या. हा 10 ते 15 मिनिटात आम्ही वर पोचलो, लगेच आयुष खेळायला पण लागलं इकडे. सुंदर अशा ठिकाणी आल्यानंतर खरंच आपल्याला आस्वाद जाणवतो चांगला सुंदर असा. हे बघा इथून आपण असं वर आलो, इकडनं वर आलो आणि हे मंदिर आहे गणेश मंदिर. इथे पाटी लागलेली आहे. ओम गम गणपती नमा स्तोत्र लिहिलं आहे, गणपती स्तोत्र. आणि असं हे मंदिर आहे पूर्ण. हे बघा किती नैसर्गिकरित्या हे वसलेलं आहे, इथे तयार झालेलं आहे. आणि इथे समोर महंत किंवा इकडचे जे हे आहेत त्यांच्यासाठी राहायची सोय इथे केलेली आहे. आणि जर हे जर तुम्ही झाड बघितलं, त्या झाडाच्या वरती इथून जायला हा एक छोटा असा शिडी बनवलेली आहे, त्याच्यावरती इथे जाऊन आपण बघूया थोड्या वेळाने. पण आता मला या ॲक्च्युली गणपती मंदिराचा इतिहास जाणून घ्यायचा आहे, त्यासाठी त्यांना विचारलं की इथे गुरुजी किंवा कोण असतील तर आम्हाला सांगा, प्लीज भेट करून द्या, जेणेकरून आम्हाला त्याचा थोडाफार इतिहास कळू शकेल. कारण तुम्ही गुगलला किंवा दुसरीकडे तुम्ही जर बघितलं त्याचा इतिहास जास्त लोकांना सांगता आलेला नाही आहे, किती जुनं मंदिर आहे. काही लोक म्हणतात की 200 वर्ष जुनं मंदिर आहे. सुंदर अशी नैसर्गिकरम्य जागा आहे, तुम्ही मेडिटेशन करू शकता. इथे एक छोटीशी अशी कुटिया टाईप बनलेलं आहे, आपण झोपडी म्हणतो, त्यांनी स्टोरेज केलेलं आहे त्याच्यासाठी, म्हणजे लाकडं किंवा भिजून आहे पावसाळ्यात. हा एक रस्ता इकडनं वर गेला आहे, आपण या मंदिरात जाऊया. असं मंदिर आहे इकडे. ओम गम गणपती नमः. जशी तशी दोन मूर्ती आहेत, एक नवीन मूर्ती एक जुनी मूर्ती आहे. आणि तो मागे जो आपण जो दगड बघितला त्या दगडातला काही पोर्शन हा आतमध्ये पूर्णपणे आलेला आहे. आणि याच्यामध्ये गणपतीची सोंड थोडीफार दिसतीये मला. आणि ह्याला अशी इथे वरती नाणं लावलेली आहेत आणि खाली एक गणपतीची मूर्ती आहे, ही जुनी मूर्ती आहे सगळ्यात. ओम नम गणपती नम गणपती पावया मंगलमूर्ती मोर्या. एकदम शांत छोटस मंदिर आहे भक्तगण, पण इथे नक्की जरूर या, कारण एवढं सुंदर असा निसर्गरम्य आणि नेचरमध्ये हे बनलेलं आहे. मित्र कोण त्या मंदिराला आपण प्रदक्षिणा मारूया. तर प्रदक्षिणेचा मार्ग आहे हा, तुम्ही जर बघितलं तर पूर्णपणे हे मंदिर असं याला याच्या दगडापासूनच बनलेलं आहे. त्याला प्रदक्षिणा मारायचा असेल तर इथून रस्ता आहे, जो मगाशी जो जिना उतरला होता तिकडनं आपण उतरूया, इकडनं डावीकडनं प्रदक्षिणा आपण चालू करूया. जर तुम्ही प्रदक्षिणा मारत असाल
तर त्यावेळेस तुम्हाला बाजूने असं इकडनंही दिसेल, चिंचोळा भाग दिसेल. इकडनं पावसाळ्यात जर तुम्ही इथे आलात तर इथून हा वॉटरफॉल धबधबा इकडनं वाहताना दिसेल तुम्हाला, पावसाळ्यात धबधबा वाहताना दिसेल. तर आता मी डिसेंबरच्या एंडला आलेलो आहे. आपली प्रदक्षिणा पूर्ण करूया. आता आपण मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला आलेलो आहे, वरती आलेलो आहे. असा जो दगड आहे आपण खालनं बघितला तो असा वरती पूर्ण गेलेला आहे, आणि इकडनं जिने परत खाली गेलेत जे आपण मगाशी बघितले. इथून आपण आलो खाली आणि आता प्रदक्षिणा पहिले पूर्ण करूया. गणपती अप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोरिया. मागचा जो डोंगराचा हा जो दगडाचा पोर्शन आहे भाग, तो आतमध्ये आलेला आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जर ठिकठिकाणी शोधलं तर तुम्हाला इथे गणपती बघायला मिळतील. स्वयंभू मंदिर आहे, ठिकठिकाणी तुम्हाला गणपतीचे फेसेस तुम्हाला दिसू शकतो. तुम्ही तुम्हाला फक्त शोधायला लागेल. जसं की बघा, इथे त्यांनी एक बनवलेलं आहे. मला याचा शेप खरं सांगू तर कळला नाही आहे कसा आहे, पण त्यांनी सांगितलं ह्या दगडामधनं पूर्ण गणपती निवास करतात. आणि तुम्ही जर नीट शोधलं तर तुम्हाला इथे गणपतीच्या वेगवेगळ्या आकृती बघायला मिळतील. परत एकदा मागे जाऊन बघूया. असं मंदिर आहे भक्तगण. मला अजून तुम्हाला एक दाखवायचं आहे की या मंदिराच्या समोर पहिले हे जेवढं बांधलेलं आहे पहिले काही नव्हतं, कारण मी लहानपणी इथे आलेलो आहे. आणि फक्त इथे जर तुम्ही बघितलं हे बघा, ही जी धुनी आहे या धुनीच्या इथे महाराज बसायचे. तेवढं बनवलेलं नव्हतं, पण या धुनीच्या वेळेस इथे महाराज असायचे. महाराजांचा फोटो पण असेल इथे दाखवतो. हे बघा, हे महाराज होते तेव्हा. तर त्यावेळेस इथे आम्ही दर्शन घ्यायचो त्यांचं. ते अशी बरेच त्यांनी वन्य म्हणजे पाळीव प्राणी, कुत्रा मांजर वरती माकड पण पाळलेलं आहे. वर बसले बघा माकड. त्यांना विचारलं वरती जाऊ शकतो का, पण ते म्हणताय ते बिघडलंय, तुटलंय मध्ये, त्याच्यामुळे हे बघा इथे तुटलेलं आहे, मध्ये आपण पडू शकतो. ते नैसर्गिकरित्या बनवायचा प्रयत्न केलेला आहे. इथे वरती जाऊन तुम्ही मेडिटेशन करू शकता किंवा ध्यानधारणा तुम्ही करू शकता. आता मित्रगण आपण आता खाली चाललो आहे. आता तुम्हाला मंदिराचं सगळं दाखवलेलं आहे मी, पूर्ण कसं आहे मंदिर. तुम्हाला हे इथे नक्की या, कारण सुंदर अशी नैसर्गिक जागा आहे ही. आणि आता आपण खाली चाललो आहे. तर असे हे जे मंदिर आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही जास्ती जास्त हे व्हिडिओ सगळ्यांना पाठवा, जेणेकरून त्यांना सगळ्यांचा याचा लाभ घेता येईल. कारण अतिशय ज्याला आपण हिडन म्हणतो, हिडन टेम्पल आहे हे. बऱ्याच लोकांना हे कळत नाही की इथे वरती मंदिर आहे. तर असं ज्याला निसर्गाची आवड आहे, ज्याला खरंच यावं असं वाटतंय, त्याने नक्की या. चला महंत राहतात ते. आता हे जे तुम्हाला दिसतंय तिथे महंत राहतात, जे वरती महंत होते तिथे राहतात, त्यांचं घर आहे. त्याच्यामुळे आपण तिकडे न गेलंच बरं.
आपण आता खाली जाऊया. तर खूप कमी लोकांना हे मंदिर माहिती आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्की या. आणि जय गुरुदेवमध्ये हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आणि हा नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरात लवकर भेटूया. धन्यवाद.